नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अंड्याची भाजी पाहणार आहोत तर अतिशय टेस्टी आणि तरीदार अशी ही अंड्याची भाजी असणार आहे त्यासाठी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन आद्रकचे तुकडे आणि ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्याचबरोबर एक बारीक चिरलेला मोठा कांदा घेतला आणि फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व जिन्नस आपण वाटणामध्ये वापरणार आहोत फोडणीकरता त्याचबरोबर या इथं तुम्ही पाहू शकता मी अंडे अगोदरच उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरचं टर्फलं देखील मी काढून घेतलेलं आहे चला तर मग आपण फोडणीची तयारी करूयात त्यासाठी या इथं मी एक लोखंडीकडे गरम कराय ठेवलेले आहे गॅसवरती यामध्ये मी अगदी थोडंसं तेल घालत आहे या तेलामध्ये आपण सुरुवातीला ओल्या खोबऱ्याचे काप आहेत ते व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत तर ह्या अंड्याच्या भाजीमध्ये मी ओल्या नारळाचा वापर करत आहे तर अतिशय टेस्टी लागते भाजी तर तुमच्याकडे हा नारळ नसेल ओला तर सुक्का खोबरा वापरला तरी देखील चालेल तिकडे तुम्ही पाहू शकता हा ओला नारळ आहे तो आपल्याला भाजण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे तर अगदी फुल गॅसवरतीच हा मी नारळ व्यवस्थित असा लालसर रंगावरती भाजून घेणार आहे हा नारळ आपल्याला अगदी लालसर डार्क होईपर्यंत अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला देखील छान असा कलर येतो नारळ भाजला मी बाजूला काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये मी आणखीन थोडंसं तेल घालते आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर आपण यामध्येच लगेचच आद्रक आणि लसूण घेतलेला आहे तो देखील घालूयात भाजण्यासाठी तर कांदा या ठिकाणी मी बारीक चिरून घेतलेला आहे जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल तर या पद्धतीने हा कांदा देखील मी व्यवस्थित असा लालसर रंगावरती तळून घेते किंवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही अगदी डार्क होईपर्यंत भाजायचा जेणेकरून भाजीला छान असा काळसर किंवा लालसर अशा प्रकारचा डार्क कलर येतो तर हा कांदा भाजलेला आहे ते देखील आपण बाजूला काढून घेऊयात तर हे सर्व जिन्नस मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक करायचं आहे तर त्यामध्ये आपण लगेचच फ्रेश कोथिंबीर देखील घालूयात आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण याचं अगदी बारीकसर असं वाटण बनवून घेऊयात मिक्सरवरती थोडं थोडं पाणी घालत याची मी अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अगदी मौसर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ओला नारळ आहे तो बारीक करण्यासाठी थोडासा पाण्याचा वापर केला तर आपलं वाटण आहे ते अतिशय मौसर असं बनतं आता त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवण्यासाठी घेऊयात त्यासाठी या इथं मी अडीच पळ्या इतकं तेल घालते तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या ठिकाणी मी काही सुक्के मसाले घेतले यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा मी मटन मसाला अगदी थोडीशी हळद आणि एक चमचा बॅडगी मिर्च पावडर आणि एक चमचा मी ठेवणीतलं काळं तिखट घेतलं हे सर्व मसाले आपण या तेलामध्ये घातलेले आहेत मसाले हलकेशे आपल्याला परतून घ्यायचे बघा मसाले जास्त करपायचे नाहीत लगेच आपण बनवून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे थोडक्यात आपण या वाटणाला काळं वाटण देखील बनवू शकतो बघू शकता याला कलर पण मस्त आलेला आहे आता हे सुके मसाले आणि बनवून घेतलेलं वाटण आपण तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे मसाले परतत असताना आपल्याला गॅस आहे तो अगदी लो ठेवायचा आहे आणि लो गॅसवरती हे मसाले अगदी परतत राहायचं आहे जोपर्यंत हे मसाले आहेत ते तेल सोडत नाहीत तोपर्यंत तर इकडे तुम्ही पाहू शकता मसाल्यांनी व्यवस्थित असं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे तरी देखील हे मसाले मी व्यवस्थित असे परतून घेते साधारणपणे दोन ते तीन मिनिट कंटिन्युअस हे मसाले आपल्याला परतत राहायचं आहे वाटणामध्ये आपण पाणी घातलेलं होतं ते देखील पाणी पूर्णपणे आटलं जातं आणि मसाले अशा प्रकारे बघा व्यवस्थित असे तेल सोडू लागतात जेणेकरून आपल्या भाजीला अतिशय डार्क आणि मस्त असा कलर येतो तर मसाले परतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे तर भाजीची कन्सिस्टन्सी पाहता आपण यामध्ये गरम केलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात भाजी आणखीन थोडीशी घट्टसर वाटत आहे मला अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती ही भाजी बनवायची आहे त्यामुळे मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी घालते मिक्सरचं भांडं विसळून हे पहा भाजीला मस्त कलर आलेला आहे आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मस्त परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे भाजी जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही अगदी मीडियम अशी झालेली आहे तर चला आपण ह्याला आता मस्त अशी एक छानशी उकळी काढून घेऊयात या पद्धतीने ह्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि यामध्ये उकडी यायला लागली की लगेचच आपण अंडे घालणार आहोत तर अंड्याला आपल्याला अशा पद्धतीने बघा चाकूने कट करून घ्यायचं आहे काप मारायचं आहे जेणेकरून या अंड्यांमध्ये आपण जी बनवलेले रस्सा भाजी आहे ती व्यवस्थित अशी जाते आणि अंड्यांची चव आणखीनच वाढली जाते त्यामुळे अंडे आपल्याला या पद्धतीने कट करून या रशामध्ये सोडायचे आहेत तर या पद्धतीने मी सर्व अंडे आहेत ते या ग्रेवीमध्ये किंवा रशामध्ये सोडते आणि वरतून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी लो गॅसवरती आपल्याला साधारणपणे चार ते पाच मिनिट ही भाजी छान अशी कडवून घ्यायची आहे जेणेकरून याला मस्त अशी तरी येते आणि भाजीची कन्सिस्टन्सी आहे ती अतिशय छान होते तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इकडे आपली मस्त अशी झणझणीत अशी अंडाकरी बनवून तयार आहे भाजीला मस्त अशी तरी देखील आलेली आहे अगदी कमी तेलामध्येच छान अशी तरी आलेली आहे ओल्या नारळाचा वापर आपण यामध्ये केलेला आहे अतिशय टेस्टी अशी ही अंड्याची मस्त अशी झणझणीत करी बनवून तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय